नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आजच्या ठळक बातम्या. सासवड येथील करा नदीवरील आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावरील पुलाच्या चालू असलेल्या बांधकामाची पाहणी पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप यांनी आज केली व तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. सदर प्रसंगी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सासवड जेजुरी रस्त्यावरील तक्रारवाडी येथे दोन दुचाकीच्या अपघातात पिंगोरी येथील विकास गणपत शिंदे यांचा मृत्यू झाला असून त्यांच्याबरोबर प्रवास करणारे प्रकाश शिंदे किरकोळ जखमी झाले आहे. दुसऱ्या दुचाकीवरील विनायक तांबे यांचा हात मोडला आहे तर अक्षय ढोकरे यांच्या डोक्याला मार लागला आहे. जेजुरी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भिवडी गावातील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी आमदार संजयजी जगताप यांच्या पुढाकाराने जलजीवन मिशन अंतर्गत 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 100% ऊसाचे गाळप करणार अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांची ग्वाही. ऊस तोडणीसाठी 100 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याने कोणत्याही शेतकऱ्याने ऊस तोडीसाठी पैसे देऊ नये असे आवाहनही पुरुषोत्तम जगताप यांनी केले आहे. जोगवडी ते ढोळेमळा पुरंदर उपसा सिंचनच्या नव्या पाईपलाईनसाठी सिरम इन्स्टिट्यूटकडून 1,32,00,000 रुपयांची मदत. महाराष्ट्र दिनानिमित्त पंचायत समिती पुरंदर, तहसीलदार कार्यालय पुरंदर व सासवड येथील पालखी तळ मैदानावर आमदार संजयजी जगताप यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. औरंगाबाद येथील राज ठाकरेंच्या सभेने गर्दीचे उच्चांक मोडले. सर्वत्र मनसेच्या झेंड्यांमध्ये राजमुद्रेऐवजी मनसेचं चिन्ह असलेलं रेल्वे इंजिन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकाला भेट देत पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनालाही भेट दिली. मात्र त्यांनी राज्यपालांसह चहा पाण्याच्या कार्यक्रमाला जाण्याचं टाळलं. मुख्यमंत्र्यांची अवस्था शोलेतल्या आसराणीसारखीच. सभेआधीच मनसेने टाकली तोफ. मुंबईकरांसाठी खुशखबर. रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या तिकीट दरात 50% कपात. औरंगाबाद महापालिकेच्या नगररचना विभागातील शाखा अभियंता संजय चांबले यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. चांबले यांना 3,00,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. मुख्यमंत्र्यांचं नाचता येईना अंगणवाकडे. भोंग्यावरून मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे बोट दाखवल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आक्रमक. दिलीप यादवच्या अपात्रतेला सहकार खात्याने तात्पुरती स्थगिती दिल्याने पुरंदर तालुक्यात राजकीय चिखलफेक. शरद पवारांकडून जातीभेद. राज ठाकरेंचा औरंगाबादमध्ये आरोप. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं दुःखद निधन. प्रेमा किरण यांनी अनेक मराठी आणि काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं होतं. दारूवरील कर 50% कमी केला, मग इंधनावरील कर का कमी नाही केला? हे सरकार फक्त दारूवाल्यांचं आणि बारवाल्यांचं आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. बाबरी मशीद पाडली तेव्हा एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता. मी होतो. 18 दिवस तुरुंगात घालवले असाही घणाघात देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर केला आहे. शिवापूर टोलनाका हटवा नाहीतर आमदारांच्या घरासमोर घंटानाद करणार. शिवापूर टोलनाका कृती समितीचा इशारा. धरणे आंदोलन व सह्यांची मोहीम सुरू. 3 तास बघायचं, एन्जॉय करायचा आणि निघून जायचं. खासदार सुप्रियाताई सुळे यांचा राज ठाकरेंवर हल्ला बोल. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.